अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या घरामध्ये काही दोन गोष्टींचा तरी नियम असला पाहिजे की ज्या गोष्टीमुळे आपण घरात येताना आणि घरातून बाहेर जाताना कोणीतरी आपलं वाट पाहतय, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते कोण आहे तेही सांगणार आहे आणि तेच आपल्या घड्याळावरचे काटे फिरवत असतात तेही सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्वाचं, सकाळी उठल्यानंतर आपलं जे नित्यकर्म असतं ते आवरून झाल्यानंतर आपण देवपूजेला बसतो। सर्वात पहिले आपण काय करतो तर हेच काम करतो की देवाला नमस्कार करा, देवाची सेवा करा, म्हणजे जी आपली नित्य सेवा आहे ती करा। स्वामींना नमस्कार करून आपण घराच्या बाहेर निघून जातो आणि एकदा गेलो कामाला, घरी आलो, आपलं जे काही कर्म असेल ते करा, खा आणि झोपा, आपण असं करत असतो। पण ज्या वेळेस काही घरांमध्ये बघा, घराच्या बाहेर जाताना ते सेवा करून जातात, आल्यानंतर ते घरचे जे बाकीचे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे ते सोपवलेलं असतं, असं काही घरांमध्ये असतं। काही घरांमध्ये घरातली जी लेडीज आहे तिला वेळ असेल ती करते, किंवा घरामध्ये पुरुष मंडळी असेल ते करतात, परंतु कोणी एक व्यक्ती जी नित्य बाहेर जात असते तिला देवासमोर हात जोडायला पण मिळत नसतो, त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। आपण कितीही बिझी असू द्या, कितीही बिझी असू द्या, नका तुम्हाला देवाला आंघोळ घालायला नाही वेळ मिळत ना, हरकत नाही। घरामध्ये इतर कोणी असेल त्यांनी ती सेवा केली तरीही चालेल, पण तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एक, म्हणजे मला असं वाटतं या गोष्टीला अर्धा मिनिट पण नसेल लागत, इतकंच तुम्हाला करायचं आहे घरातून बाहेर जाताना आणि बाहेरून घरात आल्यानंतर। यामुळे आपलं जे आहे ना रोजचं जाणं आणि येणं हे निश्चित ठरलेलं असतं। काही प्रसंग घडण्याआधी आपल्या सेवेला स्वामी तिथे हजर असतात, आपल्यावरचं संकट ओढून घ्यायला स्वामी आपल्या पाठीशी असतात। काय करायचं आहे, सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर देव म्हणजे जी आपली नित्य सेवा आहे ती करायला वेळ मिळत नसेल ना तर काही हरकत नाही, तुम्ही तुमचं जे काय असेल चहा नाश्ता आवरून तुम्ही निघायच्या घाई गडबडीत असाल ना तर फक्त 2 सेकंद, म्हणजे मी अशी म्हणते की देवाला तुम्हाला ही गोष्ट सांगायला मोजले तर 15-20 सेकंद लागतील, पूर्ण अर्धा मिनिट पण लागणार नाही। देवासमोर उभे राहा, देवाला नमस्कार करा, म्हणजे आपले जे स्वामी आहेत, आता मी तर इकडे तोंड केलं तर माझ्या मागे स्वामी आहेतच आणि असा आमचा दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी, आम्ही स्वामींना नमस्कार करूनच जाणार आणि करून आल्यावर पण करणार, तुम्हाला पण तेच करायचंय। ज्या वेळेस तुम्ही बाहेर जायला निघणार ना तुम्ही स्वामींसमोर थांबा, स्वामींना नमस्कार करा, मुजरा करा, नमस्कार करा आणि तुम्हाला फक्त म्हणायचं आहे की स्वामी माझ्या सोबत चला, इतकंच म्हणायचं आहे। आता या सांगण्यामागचा हेतू काय आहे तेही मी तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणत असाल हे काय आहे नवीनच काय सांगतेय, तर बघा मी एकच सांगतेय की ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर पडतो आणि एकच विनंती मनापासून करतो की स्वामी तुम्ही पण माझ्या सोबत चला, हे परमेश्वरा तुम्ही पण माझ्या सोबत चला, जे तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाला तुम्हाला विनंती करायची आहे की हे परमेश्वरा माझ्या सोबत चला, तुम्ही स्वामींना मानत असाल तर स्वामी तुम्ही माझ्या सोबत चला, स्वामी महाराज तुम्ही माझ्या सोबत चला, इतकंच म्हणायचं आहे। आणि आपण घराच्या बाहेर आपल्या कामासाठी गेल्यानंतर ज्या वेळेस आपण संध्याकाळी परत येतो केव्हाही या, जेव्हा येणार आल्याबरोबर तुम्हाला लांबूनच, कारण आपल्याकडे पाय पाय धुतल्याशिवाय आपण देवाऱ्यात कोणतीही सेवा करत नाही, परंतु तुम्ही लांबून तुम्हाला आल्यानंतर स्वामी बघायला मिळत आहे, तुमचे परमेश्वर बघायला मिळत आहे, याच्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे। तिथे समोर उभे राहा आणि म्हणा की फक्त नमस्कार करा, काही म्हणू नका, कारण की ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर निघताना म्हणतात ना की हे परमेश्वरा तुम्ही माझ्यासोबत चला, तर तो देव तुम्ही घरी येण्याची वाट बघत असतो, का हा मला नमस्कार करून गेलाय आणि मला सोबत येण्यासाठी बोलला आहे, त्यामुळे तो परमेश्वर वाट बघतो की हा परत केव्हा येईल, का तर आपण त्याला साकडं घालून गेलेलो असतो एका पद्धतीने। आणि लक्षात घ्या की एखाद्या, जसं आपण शेजाऱ्याला म्हणतो ना आलो आम्ही 2 दिवस गावाला जाऊन, तर तो शेजारी कसाही असू द्या पण त्याला असं वाटतं हे घर बंद आहे, थोडं सुन सुन वाटतं, तर तो सुद्धा वाट बघतो। तशीच काही पद्धत आहे इथे पण, देव आपली वाट बघत असतो घरी येण्यासाठी, का तर आपण त्याला सांगून जातो बाहेर जाताना आणि आल्यानंतर पुन्हा नमस्कार करतो। जर तुम्ही तुमचं नित्य कर्म असं चालू दिलं ना,
जाताना नमस्कार आणि आल्यावरही नमस्कार, तर देवाला सुद्धा ती सवय लागते की आज मला नमस्कार का नाही आला याची काळजी सुद्धा देव घेत असतो। तो नमस्कार रोज देवाला पण हवा असतो। म्हणून ही गोष्ट आहे छोटीशी पण खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाताना देवाला नमस्कार करा आणि आल्यानंतरही देवाला नमस्कार करा। कारण की जरीही तुम्ही तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ घालत असाल ना, तरी त्याच्यावर चालणारी वेळ ही भगवंताच्याच हाताने लिहिलेली आहे। म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही केव्हाही बाहेर जा आणि केव्हाही घरी या, हा नमस्कार विसरू नका। या नमस्काराला खूप मोठं महत्व आहे। त्याच्यामुळे इतकी साधी सिंपल गोष्ट तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हे महत्वाचं मला सांगायचं होतं की जे आपण आवर्जून केलं पाहिजे। आपल्यापैकी काही स्वामी भक्त हे रोज करतात, परंतु ज्यांना माहिती नाही, जी नवीन फॅमिली आपल्या चॅनलशी आता जमा झालेली आहे, म्हणजे सबस्क्रायबर जे नवीन आहेत, त्यांना ही गोष्ट सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। जर तुम्ही असं करत नसाल तर आजपासून या गोष्टीला सुरुवात करा। अगदी अर्धा मिनिट लागतो या सेवेसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।